आता प्रवाशांसाठी बातमी ती म्हणजे प्रवाशांना फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध होणार आहे सणासुदीच्या गर्दीमुळे फलाट तिकीट विक्री बंद तर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील स्थानकांवर तिकीट उपलब्ध आहे दिवाळी छठ पूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते मात्र सणासुदीचा काळ संपल्याने शनिवारपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे सामान्य तिकीट धारकांची संख्या तिपटीने वाढल्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे चेंगराचेंगरीची घटना घडली होती गर्दीचा भार विभाजित करण्यात यश न आल्याने रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार दिसूनही आला होता त्यामुळे प्रवाशांची धक्काबुक्की होऊन त्याचे स्वरूप चेंगराचेंग्रीरीत झाले होते